खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील गोपाळ कृष्णा गॅस एजन्सीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळणी झाली असून नागरिकांनी अनेकदा रस्ता दुरुस्तीची मागणी करून देखील लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे गल्ले बोरगाव वा आखातवाडा रस्त्यावर गोपाळ कृष्ण गॅस एजन्सी गोडाऊन आहे त्यामुळे येथे अनेक छोट्या मोठ्या गाड्या दररोज दिवसभर ये जा करत असतात या वाहतुकीमुळे रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे तर रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले असून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर रस्त्याची परिस्थिती बघता रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने दुचाकी धारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही आहे परिणामी छोटे मोठे अपघात होतात तर शेतकऱ्यांना वाहतूक करताना शेतमालाचे नुकसान होण्याची देखील भीती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेकांमध्ये पाठीचे आणि मानेचे दुखणे देखील बळावले आहे तर बरेचदा गरोदर माता आणि वृद्धांसाठी हे रस्ते पार करणं म्हणजे मोठं संकट आहे तर गॅस एजन्सी धारकांनी साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात दगड टाकले असून मोटरसायकल चालकांना या पाण्याचा आणि दगडांचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत तर हा रस्ता खराब झाल्यामुळे आखातवाड्याला जाण्यासाठी तब्बल दहा किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे तरी याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे तर अनेक वेळा अखातवाडा येथील नागरिकांनी तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना या रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याविषयी मागणी केली होती मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नसून खड्डे पडलेल्या ठिकाणी एजन्सी धारकाला तसेच वेळोवेळी शेतकऱ्यांनी मुरूम टाकण्याची मागणी केली मात्र एजन्सीधारक याकडे दुर्लक्ष करत आहेत दिलीप मिसाळ एम सी एन न्यूज गल्लेबोरगाव